नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हीसुद्धा तीनशे नव्याण्णव रुपयाचा पोस्ट ऑफिसचा अपघात विमा काढलेला असेल तर तुमच्याही मनामध्ये असा प्रश्न आला असेल की अपघात झाल्यानंतर या अपघात विम्याचा क्लेम फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि या पोस्ट ऑफिसच्या अपघात विम्याची संपूर्ण क्लेम प्रोसेस काय असणार आहे तर मित्रांनो तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विमाधारक व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर सुरुवातीला त्या विमाधारक व्यक्तीला कंपनीकडे इंटिमेशन द्यावं लागते क्लेमचं इंटिमेशन तुम्हाला द्यावं लागते तर त्या क्लेम इंटिमेशनची प्रोसिजर काय असते तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून सी एल ए आय एम एस म्हणजेच क्लेम्स असे टाईप करून फाय सिक्स वन सिक्स वन एट वन या मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस पाठवायचा असतो किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरून कंपनीचा टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो टू डबल सिक्स डबल सेवन एट झिरो या क्रमांकावर कॉल करून तुम्ही कंपनीकडे क्लेमचं इंटिमेशन देऊ शकता आणि दुसरा एक नंबर आहे वन एट डबल झिरो डबल टू डबल नाईन डबल सिक्स हा नंबर सिनियर सिटिझनसाठी असणार आहे तर सिनियर सिटिझनच्या क्लेमचं इंटिमेशन तुम्ही या नंबरवरून देऊ शकता सोबतच मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कंपनीच्या ईमेल ॲड्रेसवर तुमच्या क्लेमचं इंटिमेशन पाठवू शकता तर मित्रांनो आपण जेव्हा कंपनीकडे क्लेमचं इंटिमेशन देत असतो त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते ती महत्त्वाची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे तर नेमकी कोणकोणती माहिती आपल्याला असायला पाहिजे ते आपण आता बघूया सर्वात पहिलं आहे पॉलिसी होल्डरचं सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे नेम ऑफ द इंज्युर्ड पर्सन अपघात झालेल्या व्यक्तीचं संपूर्ण नाव डेट अँड टाईम ऑफ द लॉस लोकेशन ऑफ द ॲक्सिडेंट कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी अपघात झाला आणि कोणत्या ठिकाणावर अपघात झाला ते त्याचीसुद्धा माहिती तुमच्याकडे असायला हवी नेचर ऑफ इंजुरी ॲक्सिडेंट तर कोणत्या पद्धतीचा अपघात झालेला आहे तेसुद्धा तुम्हाला इथे नमूद करावं लागणार आहे मित्रांनो पुढचं पॉईंट आहे पॉलिसी कवरेज अंडर विच क्लेम इज प्रेफर्ड त्यानंतर आहे नेम ऑफ द हॉस्पिटल ऑर डॉक्टर वेअर द ट्रीटमेंट इज टेकन तर तुम्ही ज्या कुठल्या डॉक्टरकडे किंवा दवाखान्यामध्ये उपचार घेणार आहात किंवा घेतलात त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे आवश्यक आहे पुढचं आहे नेम ऑर लोकेशन ऑफ द पोलीस स्टेशन इफ केस इज रिपोर्टेड विथ पोलीस जर पोलीस केस झालेली असेल तर त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला ती माहिती द्यावं लागणार आहे कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये केस रिपोर्ट केलेली आहे आणि शेवटचा पॉईंट आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपघातग्रस्त व्यक्तीचा इंजुर्ड व्यक्तीचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला लागणार आहे मित्रांनो आता आपण टाटा ए आय जी जनरल इन्शुरन्स कंपनीचा ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट क्लेम फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण बघूयात तर तुम्ही या फॉर्मवर गेल्यानंतर तुमच्यासमोर दिसून येईल की तीन खूप महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहे त्या पॉईंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही पद्धतीचा क्लेम विदाऊट मेडिकल रिपोर्ट शिवाय होणार नाही तुम्हाला मेडिकल रिपोर्ट तिथे सबमिट करावीच लागणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि जर कंपनीला अधिकची माहिती आवश्यक असल्यास ते तुम्हाला कॉल करतील आणि ते अधिकची माहिती तुमच्याकडून मिळवून घेतील तर मित्रांनो इथे बघू शकता या पी डी एफमध्ये ही तीन पेजेसची पी डी एफ आहे तर इथे पहिल्या पेजवर बघू शकता पॉलिसी नंबर तर विमाधारक व्यक्तीला त्या व्यक्तीचा पॉलिसी नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतरचा आहे नंबर वन कंपनी डिटेल्स तर इथे बघू शकता नेम ऑफ द ऑर्गनायझेशन मित्रांनो तुम्हाला इथे नेम ऑफ द ऑर्गनायझेशन या ठिकाणी टाटा ए आय जी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असे टाकायचे आहे आणि कंपनीचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर आहे स्टेट महाराष्ट्र जी माहिती तुमच्याकडे नाही आहे ती तुम्ही ब्लँक सोडू शकता त्याला सोडून देऊ शकता मित्रांनो पुढचा पॉईंट आहे इन्शुर्ड पर्सन डिटेल्स तर इथे आपल्याला विमाधारक व्यक्तीची माहिती द्यायची आहे विमाधारक व्यक्तीचे पूर्ण नाव त्या विमाधारक व्यक्तीचा संपूर्ण पत्ता राज्य पिनकोड त्याचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि वय किती आहे आणि लिंग कुठलं आहे ते तुम्हाला इथे संपूर्ण माहिती द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे डिटेल्स ऑफ ॲक्सिडेंट अपघाताची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे कोणत्या तारखेला आणि कोणत्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि कुठल्या वेळी हा अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताचे नेमके कारण काय होते ते सुद्धा तुम्हाला इथे थोडक्यामध्ये द्यावे लागणार आहे अपघातामुळे शरीराच्या कोणत्या अवयवाला इजा झालेली आहे आणि कोणत्या अवयवाला मार बसलेला आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला इथे थोडक्यामध्ये द्यायची आहे त्यानंतरचा पॉईंट आहे विटनेस तर तुम्हाला इथे दोन विटनेसची आवश्यकता असणार आहे विटनेसचं पूर्ण नाव आणि त्यांचा पूर्ण पत्ता तुम्हाला इथे भरावा लागणार आहे तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू शकता ट्रीटमेंट डिटेल्स तर तुम्ही कोणत्या दवाखान्यामध्ये उपचार घेतलात त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे उपचार घेतला त्या डॉक्टरचं संपूर्ण नाव त्यांचा पूर्ण पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे जर मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे अपघाताची उपचार घेण्यासाठी गेला असाल तर त्या फॅमिली डॉक्टरचं पूर्ण नाव त्यांचा पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे जर तुम्ही दवाखान्यामध्ये भरती झाला असेल तर कोणत्या दवाखान्यामध्ये भरती झाला त्याचं नाव आणि फोन नंबर ह्या गोष्टी तुम्हाला इथे बरोबर योग्य रीतीने भराव्या लागणार आहेत आता पुढचा पॉईंट आहे अमाऊंट ऑफ क्लेम तर मित्रांनो तुम्ही इथे किती अमाऊंट क्लेम करणार आहात ते तुम्हाला इथे स्पष्ट अंकामध्ये लिहावे लागणार आहे तर इथे तुम्ही चार पॉईंट्स बघू शकता ए बी सी अँड डी मित्रांनो इथे पहिला पॉईंट आहे टोटल टेम्पररी डिसेबल्डमेन अमाऊंट तर इथे काही कालावधीसाठी आलेल्या अपंगत्वासाठी तुम्ही अमाऊंट क्लेम करू शकता पॉईंट बी आहे मेडिकल एक्सपेन्सेस दवाखान्यामध्ये आलेल्या खर्चाचा जे काही बिल असणार आहे तेसुद्धा तुम्ही इथे ते साठ हजार रुपयापर्यंत क्लेम करू शकता ऑप्शन सी आहे ॲक्सिडेंटल डेथ तर इथे तुम्ही दहा लाख रुपये अमाऊंट क्लेम करू शकता आणि शेवटचा आहे पॉईंट डी परमनंट पार्शियल डिसॅबिलिटी एकतर तर परमनंट डिसॅबिलिटी किंवा मग पार्शियल डिसॅबिलिटी म्हणजेच कायमचे अपंगत्व किंवा थोड्या दिवसांसाठी आलेले अपंगत्व यासाठी तुम्ही अमाऊंट क्लेम करू शकता मित्रांनो पुढचा पॉईंट आहे पास्ट हिस्ट्री हॅव यू मेड एनी क्लेम्स इन द पास्ट तुम्ही यापूर्वी काही क्लेम केलेले आहेत काय होय असेल तर हो, हो नाही असेल तर नाही याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहे जर तुम्ही क्लेम केलेले असेल तर कोणत्या कंपनीकडे के क्लेम केले त्या पॉलिसीचा नंबर काय होता आणि ॲक्सिडेंट डिटेल्स द्यायचे आहे आणि किती अमाऊंट तुम्ही क्लेम केली याचीसुद्धा तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे मित्रांनो पुढचा पॉईंट आहे तुमच्या अपघाताबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला दिलेली आहे काय आणि त्याबद्दलची केस दाखल केलेली आहे काय जर केलेली असेल तर त्या केसचा नंबर काय आणि त्याबद्दलची माहिती इथे तुम्हाला द्यावी लागणार आहे मित्रांनो पुढचा पॉईंट आहे एम्प्लॉयमेंट डिटेल्स जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या नोकरीवर असाल तर तुम्हाला त्याबद्दलची एम्प्लॉयमेंट डिटेल्स द्यावी लागणार आहे तुम्ही कोणत्या पदावर कार्य करत आहात तुमच्या कामाचे स्वरूप कोणत्या तारखेला तुम्ही जॉईनिंग केली याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे त्यानंतरचं आहे लीव्ह पर्टिक्युलर्स जर तुम्ही सुट्टीवर होता असाल आणि त्यावेळी जर अपघात झालेला असेल तर तुम्हाला कोणत्या तारखेपासून तुम्ही सुट्टीवर होता आणि किती दिवसासाठी होता याचीसुद्धा माहिती द्यावी लागणार आहे आणि सॅलरी डिटेल्स अशी सगळी माहिती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे तर मित्रांनो नंबर दहा पॉईंटमध्ये बघू शकता तुम्ही तुमच्या क्लेम इंटिमेशन फॉर्मसोबत कोणकोणते सोबत, सोबत जोडलेले आहेत तर इथे एक डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे तर यापैकी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडले आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या समोर तुम्हाला राईट असे बरोबरची खून करायची आहे पुढचं आहे सिग्नेचर ऑफ द इन्शूड पर्सन तर मित्रांनो इथे तुम्हाला अपघातग्रस्त व्यक्तीची साईन घ्यायची आहे आणि समोरचं आहे डेट अँड प्लेस तर तुम्ही कोणत्या दिवशी हा फॉर्म भरत आहात आणि कोणत्या दिव तारखेला हा फॉर्म भरत आहे आणि कोणत्या ठिकाणावरून भरत आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे आता आपण बघूया नंबर तीनचं पेज आहे अटेंडिंग फिजिशियन्स स्टेटमेंट तर तुमचा अपघात झाला त्यावेळी कोणत्या फिजिशियनने तुमचं रिपोर्ट बघितलेली आहे आणि तुमच्यावर उपचार केलेले आहेत ते सगळी माहिती इथे अटेंडिंग फिजिशियन भरणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या पेजवर कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही तुम्ही ज्या कुठल्या डॉक्टरकडे उपचार घ्याल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही सगळी माहिती भरून घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण हा फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म तुम्ही ईमेलच्या माध्यमातून तुम्ही कंपनीच्या ईमेल ॲड्रेसवर पाठवू शकता किंवा मग तुम्ही कंपनीच्या ॲड्रेसवर बाय पोस्टनेसुद्धा हे सगळे डॉक्युमेंट्स पाठवू शकता आणि तुमचं क्लेमचं जी काही प्रोसिजर आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता मित्रांनो मी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लेम फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि क्लेमची संपूर्ण प्रोसेस काय असते त्याबद्दलची माहिती समजली असेल तरी सुद्धा जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डाउट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तुम्हाला हा क्लेम फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र